पाहतात इंडिया टुडे सरकारी कानून, सरकारी कानूनची बातमी. आता सध्या कोरोनाची दुसरी साथ मोठ्या प्रमाणावर आलेली आहे देशभर, आणि त्याच्यामध्ये कृषी पण आपल्या महाराष्ट्र जास्त प्रभावित म्हणजे प्रभावित झालेलं आहे. आपण सगळं पाहतो आहे की मोठ्या प्रमाणावरती पेशंट्स वगैरे मिळून येत आहेत. त्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांच्या प्रकार आहे आणि तालुकास्तरीय समिती जी आहे ती अधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे अलीकडच्या म्हणजे आठवड दिवसामध्ये राज्य शासनाने जे कर्ज निर्णय लावलेले आहे त्याची व्यवस्थितपणे काटेकोरपणे अंमलबजावणी कशी करता येईल या हिशोबाने आम्ही पोलीस आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग आहे यांच्या समन्वयात ही खराब म्हणजे त्याचं नियोजन करून त्याच्या अंमलबजावणी करत आहोत. ठीक आहे सर, या ठिकाणी सर काही लोकांची स्थिती असते तर कशा प्रकारचं कशा प्रकारचं याच्यामध्ये असं आहे की मोठ्या प्रमाणावरती पेशंट तुम्ही सामोरं असल्यामुळे निर्बंध आणून आलेले आहेत. आपण पाहतो आहे की पेशंट खूप जास्त प्रमाण असल्यामुळे आपल्याकडे 3-4 ठिकाणी CCC कार्यरत आहे. त्याच्यामध्ये केली गेले ते आपण पडल्यानंतर आपण लोक म्हणजे शाळा समाज कल्याण तिथे आहे आणि 2 नंबर कार्ड आपण आम्ही यूज केले. या ठिकाणी आपण जे सामान्यपणे जे पेशंट्स असतात म्हणजे पॉझिटिव्ह जे नॉन सिस्टेमिक पेशंट्स असतात त्या ठिकाणी जाण्यास सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे हे नवीन निर्माण झाले आपल्या तालुक्यामध्ये शासकीय निधीचे वस्तू ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी माननीय आमदार साहेब असतील, स्थानिक पदाधिकारी असतील आणि सर्व जे आमदार प्रशासन आहे ते समोर आहे. एक विशिष्ट आहे त्या ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा असेल तशी इतरही अधिक उपचार करण्यापेक्षा एक माझ्या सिम्प्टम्स वगैरे आहेत अशा ठिकाणच्या आम्ही मुलांना त्या ठिकाणी सेवा देत आहोत, त्यांना त्याच्यावर उपचार करत आहे. त्याच पद्धतीनं मोहोळ तालुक्यामध्ये दोन ठिकाणी खाजगी डिसेस डेडिकेटेड बिझनेस आहे त्यांना सुद्धा प्रॉब्लेम त्यांनी एक कार्यरत आहे. त्या ठिकाणी पण साधारणपणे 45 सोय आहे त्याच्यामध्ये असं आहे की ज्या पद्धतीने जिल्हा स्तरावरती आपत्ती व्यवस्थापन समिती आहे त्याच पद्धतीने आपल्या तालुका स्तरावर सुद्धा आपत्ती व्यवस्थापन समिती आहे. माननीय उपाय असताना त्याच्यामध्ये अध्यक्ष असतात आणि आम्ही म्हणजे कशीला असतील BDO असतील पोलीस प्रशासन असेल ते त्याचे सदस्य वगैरे असतील तर त्याच्या अनुषंगानं आम्ही ही समिती आणि स्थानिक लोक ग्रामसमिती असतील जिल्हा स्तरावरती आपत्ती व्यवस्थापन समिती त्याचा जो समन्वय साधून लोकांचा की बाबा कुठल्या गोष्टी काय पाहिजे आणि कुठल्या गोष्टी आपल्या कमी गरजेचं आहे की याच्या संदर्भामध्ये तुम्ही निवेदन केलं जातं. त्याचप्रमाणे जे गव्हर्नमेंट आपल्या करत निर्बंधित असावा प्रकट लागलेला आहे त्याचा जास्तीत जास्त म्हणजे अंमलबजावणी करावी लागत आहे की जेणेकरून त्याचा जो प्रसार आहे तो आपल्याला थांबवता येईल. याच्या अनुषंगाने जे जिल्हापदी पण झालेले आहे अत्यावश्यक सेवा उघडता जिल्ह्यात येणार येणे जाण्याचा सुरू केली आहे जसे की अत्यावश्यक सेवा आहेत आपल्याला जे वापरते त्यावर दोन जे बाकीची जी म्हणजे सेवा आहे त्या थोडेसे आपल्या त्याच्यावर निर्बंध आहे आणि पोलीस प्रशासन वगैरे आहे की वाहन वगैरे कार्यकर्ते पण लागलेलं आहे आरोग्य लोकांना बनले जिल्हाधिकाऱ्यांच्या आपत्ती विभागामध्ये आदेश केलेला आहे त्याचे आम्ही करत आहोत. ठीक आहे सर, आपण दुर्दैवानं पाहिलेले तर 1.5 वर्ष झालं की ह्या आपत्तीला आपण सर्व म्हणून
तोंड दिलं आहोत आणि आपलं सर्व सिस्टीममुळे नुकसान झालेलं आहे. बऱ्याचशा गोष्टीपासून आपण वंचित राहिलेलो आहोत. हातात आपण माझी सवर्णी अस्वस्थ आहोत, परंतु याच्यातून आपल्याला माहिती पडायचं असेल तर जे काही दिसून पावे मात्र उत्सुकते सुद्धा आता ही येत आहे की तुम्ही सोशल डिस्टन्स आपण बोलतो फिजिकल डिस्टन्स पाळला पाहिजे, असं पाळलं पाहिजे, मास्क लावलं पाहिजे, हात सॅनिटायझर बॉटल वॉश केलं पाहिजे, ते साधणार म्हणजे दोन बेसिक गोष्टी आहेत त्या आपण काम केल्यानंतर म्हणजे काही काही मुद्दे सांगितले त्याचे सर्व लिहिणं गरजेचं आहे. त्याचा आणि गोष्ट आणि कोणत्या परिणाम आहे ते व्यापक आहे त्याच्यातून आपण ते जास्तीत जास्त वॅक्सिनेशन आहे, ॲप आहे वॅक्सिनेशन, त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन करावं म्हणजे सरकारी स्तरावर किंवा वरिष्ठ स्तरावर जास्तीत जास्त लोकांना लस कशी देता येईल त्याचा आम्ही नियोजन करत आहे. लोकांपासून भिन्न रमणे गरजेचं आहे कारण ही जी आपली आहे तर म्हणजे आपण जर कोरोना म्हणजे देशावर तर पुन्हा ओळखा म्हणजे हे करत आहे तुम्हाला कोरोना हा कोणत्याही पण नष्ट करत असेल तर हे जे गायडन्स आहेत त्यामध्ये पूर्णपणे आपल्याला तिथे आपण स्वतः अंमलबजावणी केलं पाहिजे. आणि ही गोष्ट म्हणजे आपण तुम्हाला मी सांगेन किंवा दुसरं सांगण्यापेक्षा माझ्यापासून म्हणजे वैयक्तिक मी स्वतः प्रत्येक व्यक्ती जर असं ठरवलं की दुसऱ्या कुणा कष्टापेक्षा मी स्वतः त्याच्या अंमलबजावणी करतो म्हणजे मी जास्त आपण पाहून करतो तर आपल्याला मोठ्या पुढे चांगला नाही केली आहे आणि आपण याच्यातून बाहेर पडतो. ठीक आहे.